नाही, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची चावल त्यांना वाटत असेल तर चावल घ्यावी, भीती वाटत असेल तर भीती घ्यावी, काय हरकत नाही. मुंबईकरांना खड्डे तुम्ही दिलेत, या खड्ड्यातले मृत्यू तुम्ही दिलेत, त्या खड्ड्यातील अपघात तुम्ही दिलेत. हा दोन सरकारचा मधला विषय आहे. एमएमआरडीए महापालिकेचा कार्यक्रम आहे. मुंबई या कार्यक्रमामध्ये राज्य सरकारचाही वाटा आहे आणि विद्यापीठ सुद्धा त्याचा भाग असू शकतं. धरलेली आणि तुटलेली भिंत ही पुन्हा बांधता येऊ शकते, पण ज्या युवासेनेचा कॉन्फिडन्सच तुटलाय तो कधी बांधणार, त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जे 2.25 लाख कोटीचे कंपन्या ज्या निघून गेल्या त्या आधी आणून दाखवाव्या, पंतप्रधानांना मागणी करावी की त्या आधी आणून दाखवा आणि मग दावोसला जाऊ असं त्यांनी म्हटलं. खाई त्याला खवखव, उगाच बसून जीभ नाकाला लावण्याचे धंदे उद्धवजींच्या शिवसेनेने करू नये. स्वतः काही केलं नाही, स्वतःला काही करता आलं नाही. दावोसमध्ये जाऊन 1 लाख कोटीच्या वर सामंजस्य करार मुख्यमंत्री करतायत आणि या ठिकाणी लाखो लोक या मुंबईकर स्वतःचं स्वप्न पूर्ती होत आहेत, आज सम्मिलित होत आहेत. मग याच्यात मी कुठे आहे हे दाखवण्याचा त्यांचा एक वायफळ प्रयत्न आहे आणि म्हणून माझा सल्ला आहे, जीभ नाकाला लावायचा प्रयत्न करू नका. मुंबई महापालिकेच्या 1000 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन होतंय, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची हे चावल नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची चावल त्यांना वाटत असेल तर चावल घ्यावी, भीती वाटत असेल तर भीती घ्यावी, काय हरकत नाही. आदित्य ठाकरे वारंवार उल्लेख करतात जे आता कंत्राट देण्यात आले त्याच्यावरून की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाले गेले सातत्याने 2-3 दिवस. नाही, मला वाटतं की त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही, केवळ स्वतःकडे काही अटेन्शन ड्रॉ करण्याचा प्रयत्न आहे. 25 वर्षांमध्ये डांबरीकरणाच्या रस्त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील उद्धवजींच्या शिवसेनेने 22,000 कोटी रुपये खर्च केलेत. 25 वर्षात 22,000 कोटी रुपये खर्च करून मुंबईकरांना खड्डे तुम्ही दिलेत, या खड्ड्यातले मृत्यू तुम्ही दिलेत, या खड्ड्यातील अपघात तुम्ही दिलेत. आता 30-30, 40-40 वर्ष टिकणारे सिमेंट काँक्रीटचे रस्ते होत आहेत आणि त्यामध्येही लायबिलिटी पिरियड 20 वर्षाचा आहे, काही किंमत ही 20 वर्षात त्यांना पे केली जाणार आहे. अशा स्वरूपाच्या टेंडर्सच्या प्रक्रियेमधली पारदर्शकता आहे आणि म्हणून हे पोटातलं दुखणं आहे. काँक्रीटीकरणाचं जे कंत्राट आहे ते ठरवून काही लोकांना दिलं नाही, खरं आहे. ठरवून यांच्या जवळच्या टक्केवारीतली जी लोक आहेत, वर्षानुवर्ष ज्याचं काम वाजेंना दिलं होतं की यांच्याकडनं टक्केवारी गोळा करा, अशा काही लोकांना ठरवून दिलं नाही, खरं. परंतु गेल्या 6 महिने अगोदर एसटीपी प्रकल्पाचं उद्घाटन झालं पाहिजे होतं, 15 वर्षापूर्वी झालं पाहिजे होतं. 6 वर्ष कशाला, 6 महिने कशाला, 15 वर्षापूर्वी झालं पाहिजे होतं. यांचं सरकार 25 वर्ष आहे, मुंबईत एकच एरेशन घाटकोपरला प्लांट, आज टेक्नॉलॉजिकली अपग्रेडेड सीपीसीबीचे स्टँडर्ड कधी झाले आदित्य ठाकरेंना विचारा, तुम्ही केलेत का विचारा, डिस्चार्जचं क्वालिफिकेशन धरलं कधी आहे विचारा, काही टेक्निकल या लोकांना माहीत नाही, कुठल्याही पद्धतीचा अभ्यास नाही. उचललं की लावली टाळ्याला, हे धंदे यांनी बंद करावे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.